अनेकांना समाजकारणाचं राजकारणाचं बाळकडू घरातच मिळतं. त्याचप्रमाणे मल्हारगड डोंगराच्या कुशीत वसलेल्या तरडे गावातील तरुण सरपंच मारुती बरकडे यांना घरातच समाजकारण राजकारणाचं बाळकडू मिळालं. दोन वेळा वडील कामा बरकडे तरडे गावचे सरपंच राहिल्यामुळे मारुती यांना गावाच्या समस्या जवळून पाहता आल्या. त्यांची गावाप्रती असलेली आपुलकी, गावचा विकास करण्याची तळमळ पाहून 2021 मध्ये तरडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची जबाबदारी ध्येय वेळे तरुण असलेल्या मारुती बरकडे यांच्यावर सोपवण्यात आली. गावकऱ्यांच्या विश्वासाला पुरेपूर पात्र ठरत त्यांनी छोट्याशा तरडे गावात विकास गंगा आणली. पाणी, वीज, रस्ते, शिक्षण, महिला सबलीकरण, सेंद्रिय शेती अशी अनेक महत्वपूर्ण कामं त्यांनी करून दाखवली. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच, असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूधकांडी, द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. नमस्कार, मी मारुती कामा बरकडे, तरडे गावचा सरपंच. मी 10 फेब्रुवारी 2021 या साली मी तरडे गावच्या सरपंच पदाची जबाबदारी माझ्यावरती घेऊन गावासाठी माझं जे काही जीवन आहे, काहीतरी आपण गावाचं समाजकारणातून म्हणा राजकारणातून आपण गावाचं काही देणं घेणं लागतो, त्या संधीसाठी लोकांनी मला तरडे ग्रामस्थांनी एक चांगलं व्यक्तिमत्व वडिलानंतर, वडील 2010-2015 साली सरपंच झाल्यानंतर मला त्याच्यानंतर लगेचच 21 मध्ये मला माझ्या तरडे ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे एक संधी दिली, चांगल्या खूप मोठ्या मताधिक्याने मला एक हाती गावावरती सत्ता दिली. वडील 2 वेळा सरपंच राहिल्यामुळे मारुती यांना सरपंच पदाच्या कामाची चांगली माहिती होती, त्यामुळे सरपंच पदाची संधी मिळताच त्यांनी गावातील विविध कामाच्या निधीसाठी, गावकऱ्यांच्या समस्यांसाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद, शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आणि विविध समस्यांसाठी मोठा निधी मंजूर करून आणला. तरडे गावात शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. कृषी विभागातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना कडबा कुट्टी, पाईप अशा शेती उपयोगी वस्तूंचा लाभ मिळवून दिला. चांगले पिके यावे, शेतीमालाला जास्त भाव मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी लागणारे प्रशिक्षण, साहित्य मिळवून दिले. त्याचा शेतकऱ्यांना आज खूप मोठा लाभ झाला आहे. त्यांच्या मालाला बाजारात इतर मालापेक्षा जास्त दर मिळाला आहे. आता गावातील अनेक शेतकरी हे सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्नशील आहेत. महिलांच्या सबलीकरणासाठी शासकीय योजनेतून त्यांनी शिलाई मशीन पिठाच्या गिरण्या त्यांना मिळवून दिल्या आहेत. वेळोवेळी मी लोकांच्या पुढे लोकांचे काय असतील प्रश्न, ते सर्व जिल्हा परिषद असतील, पंचायत असेल, शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होतो. आणि हे काम करत असताना लोकांची मूलभूत रस्ते, पाणी, तसेच शेतकरी वर्ग जास्त असल्यामुळं कृषी विभागातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळे खडबकुटी असेल, पाईप असतील, पुन्हा महिला बालकांमधून महिलांसाठी शिलाई मशीन असतील, पीठगिरणी असतील, तसेच सेंद्रिय शेतीमधून लोकांना सेंद्रिय शेती कशी करायची आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांना कसा त्याच्या सेंद्रिय शेतीचा लाभ मिळू द्यायचा, यासाठी 2 लाभार्थी गावातून निवडून त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोबर गॅस, सेंद्रिय पद्धतीने त्यांना कशी शेती करायची, गोमूत्र आणि शेणापासून शेती केल्यानंतर आयुष्य कसं वाढू शकतं, आणि गीर गाय शासनाकडून, शासनाने या योजनेत जे पात्र लाभार्थी ठरले, तरड्यातले आमचे 2 लाभार्थी, त्यांना गीर गाय दिली आणि त्याच्यापासून सेंद्रिय शेती, त्यांचा शेतमाल ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी मार्केटमध्ये गेला, त्यावेळेस इतर रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीचा माल हा 5-10% म्हणजे जास्त बाजारात गेला आणि त्याच्यामुळं आम्हाला सेंद्रिय शेतीकडे आमचं गावात बऱ्यापैकी आता सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. सरपंच पद मिळताच मारुती यांनी ग्रामपंचायतीचं नूतनीकरण केलं. तसेच गावात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभा मंडप असावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी प्रयत्न करून ही इच्छा सत्यात उतरवली. या सोबतच समाज मंदिराचे बांधकाम केले. गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती, मात्र मारुती बरकडे यांनी ही जटिल समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी
पाठपुरावा करून जलजीवन मिशन अंतर्गत मोठा निधी मंजूर करून आणला, त्यामुळे आता गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव नेहमी हिरवगार दिसावं यासाठी गावात ठिकठिकाणी वृक्षारोपण त्यांनी केलंय. महिलांच्या आरोग्यासाठी दर महिन्याला गावात आरोग्य शिबिराचे आयोजन केलं जात आहे. तसेच महिला सन्मान योजना, सुकन्या योजना, पीएम किसान योजना अशा विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी गावातच त्यांनी कॅम्प उभारला आहे. सीएसआर फंडातून गावामध्ये विविध रस्ते तयार करण्यात आले असून आणखीही रस्त्यांचं काम प्रगतीपथावर आहे. आणि गावात सुरुवातीला ग्रामपंचायतीसाठी प्रशस्त अशी ग्रामपंचायत नव्हती. ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मला असं वाटलं की ग्रामपंचायत कुठंतरी आपली हवेली तालुक्याची गाव ग्रामपंचायत कुठंतरी आपली कमी वाटते या. त्यामुळे मी पहिलं नियोजन माझं ग्रामपंचायत बांधण्याचं नियोजन केलं आणि सुसज्ज अशी ग्रामपंचायत मी बांधायचं नियोजन करून ग्रामपंचायत बांधली. त्यानंतर समाजासाठी एक या ठिकाणी धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात आमचा या गावामध्ये आहे, तर एक समाजासाठी काहीतरी देणं लागतं या नात्याने मी पुण्यश्लोक राजमाता आयले देहोळकर यांची, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वसना देवकते यांच्याकडून 3 लाख रुपये फंडिंग करून माजा ग्रामपंचायतमधून मी 7 लाख रुपये असे पैसे टाकून तो भव्य असा हवेली तालुक्यात नव्हे पुणे जिल्ह्यात नव्हे असा सभामंडप या ठिकाणी आयले देहोळकर यांचा बांधण्याचं काम केलं. तसेच समाज मंदिर जय भीम आमच्या समाजाची जी काय समाज बांधव आहेत त्यांच्यासाठी एक बसण्यासाठी राहण्यासाठी कुठंतरी आम्हाला समाज मंदिराची आवश्यकता होती, ते समाज मंदिर बांधलं. तसेच पाण्याचा विषय जरा गंभीर होता तर पाण्यासाठी लोकांना जलजीवन शासनाची एक भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वात हर घर पाणी या योजनेचा काम चालू असताना आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत गावाला 2,83,00,000 रुपये निधी आणून गावाचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात म्हणजे पाण्याचा प्रश्न जागा विकत घेऊन टाकीसाठी आज बनकरमाळा गवतीमाळा जगतामाळा यासारख्या वस्त्या असेल त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. आणि आज रोजी गावात अशी परिस्थिती आहे की किती मोठा उन्हाळा पडला तरी पाणी येणार नाही असं कधी होणार नाही, पण गावाचा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मिटला आहे. तसेच गावात वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षारोपण वाढदिवसाला वृक्षारोपणाचं नियोजन काही ठिकाणी नियोजन करून केक न कापता वृक्षारोपण कसं करणं याचं नियोजन केलं. तसेच आरोग्य महिलांचं आरोग्यासाठी एक शिबिराचं नियोजन केलं की त्यामधून महिलांची आरोग्य तपासणी प्रत्येक महिन्याला महिलांची आरोग्याची तपासणी होत होती, म्हणजे त्या कॅम्पचा असेल आरोग्यासाठी खूप मोठा फायदा झाला. आणि महिला सन्मान योजना महिलासाठी एक पोस्टाची योजना आहे महिला सन्मान योजना. तसेच पीएम किसान योजना म्हणून एक शासनाची केंद्र शासनाची योजना आहे. तसेच सुकन्या योजना म्हणून एक 8 वर्षाच्या खालील लहान मुलींसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी ती योजना चालू केली. महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कर्ज पुरवठा करण्यासाठी वेळोवेळी संबंधित बँकाशी अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना तिथं कसं म्हणजे बचत गटाला जास्त असं कर्ज उपलब्ध होऊन महिला कशा पुढे येतील त्यासाठी प्रयत्न केले, ती योजना चालू केली. त्यानिमित्ताने आमच्या शेतकरी वर्गाला तिथपर्यंत लोणी काळभोर या ठिकाणी पोस्टात जाण्याची सोय नव्हती, त्यामुळं मी नियोजन करून एक दिवस तो नियोजन कॅम्प घेतला आणि इथं बहुतेक बऱ्यापैकी लोकांनी सगळ्यांनीच जवळपास PM खाते असतील, महिला सन्मान योजनेचे खाते असतील, तसेच सुकन्या योजनेची खाती असतील, अशी वेगवेगळ्या प्रकारची खाती या कॅम्पमध्ये नियोजन करून मग त्या कॅम्पचं यशस्वी नियोजन केलं. पण भरपूर योजना असतील एवढं आपण शासनाच्या योजना आज सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं. मारुती बरकडे यांनी आपल्या कार्यकाळात रस्ते, पाणी, सेंद्रिय शेती, इतर विकास कामांबरोबरच शिक्षण क्षेत्राकडेही विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधून शाळेचं रंगकाम, डिजिटल बोर्ड बसवून डिजिटल शाळा गावात बनवली आहे. मारुती बरकडे यांच्या कार्यकाळात कोरोनाची साथ सुरू होती. गावातील कोरोना बाधितांची संख्या कमी करणे, रुग्णांना उपचारासाठी मदत करणे, गावात सॅनिटायझर फवारणी अशी विविध कामे करून त्यांनी कोरोना काळात गावाची विशेष काळजी घेतली. तर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही आता पाठीमागच्या काळामध्ये विनंती करून आमचा कुंजरोडी ते तरडे असे एक चा किंवा कुरकुंडे वस्ती ते शिंदवणे असे रस्ते असतील या रस्त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून आम्ही CSR फंडामधून BPCL कंपनी आमच्या इथं आहे, BPCL कंपनीच्या माध्यमातून आम्ही त्यांना मागणी केली की शासनाकडे फंड नसल्यामुळं आपण आपल्या पद्धतीने नियोजन करून त्याच्यावरती निधी टाकावा.
तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी कंपनीशी संपर्क करून त्यांना जे काय मार्गदर्शन करायचं होतं, जे काय सी एस आर फंडासाठी पत्र लेखी द्यायचं होतं ते पत्र देऊन त्या रस्त्यासाठी नियोजन, म्हणजे बऱ्यापैकी आता बऱ्यापैकी रस्त्याच्या थोडा बहुत राहिले आहेत, नाही तर बऱ्यापैकी अंतर्गत रस्ते हे बऱ्यापैकी गावामध्ये सुखसुविधा झालेल्या आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये आज सेव्ह द चिल्ड्रनसारखी संस्था असेल, तसेच वेगवेगळ्या ज्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था असतील यांच्याकडून आपण सेव्ह द चिल्ड्रन संस्था असेल यांच्याकडून आपण शाळेसाठी रंगरोगटी केली, तसेच दत्तक जे निराधार किंवा ज्यांना आई वडील किंवा कोणी नसेल अशा लहान मुला मुलींसाठी आपण दत्तक योजना म्हणून या सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या माध्यमातून ज्यांना आई नाही वडील नाही अशा विद्यार्थ्यांना आपण त्या सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना त्या ठिकाणी त्या संस्थेकडं आपण त्यांना त्यांचं सगळी पालकत्व घेण्याची जबाबदारी आपण त्यांच्याकडे दिली आणि आज त्यांची प्रोसेस बऱ्यापैकी फॉलोअपमध्ये आहे आणि भविष्यात त्या मुलांना शिक्षणासाठी प्रति महिना 2000 रुपये सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेच्या माध्यमातून चालू होणार आहे आणि त्या शिक्षणाचा फायदा त्यांना भविष्यात होऊन त्यांना कुठेतरी निराधार नसल्यासारखं वाटणार आहे. त्याच्यामुळे त्या सेव्ह द चिल्ड्रन संस्थेचं देखील मी मनापासून आभार मानतो की आम्हाला गावासाठी शाळेसाठी भरपूर खूप काही दप्तरं दिली असतील, शाळेंसाठी वह्या दिल्या असतील, पुस्तकं दिली असतील, अशी भरपूर काही कामं सेव्ह द चिल्ड्रन संस्थेने आमच्या गावासाठी केली आणि वेगवेगळ्या संस्थांनी देखील आम्हाला आमच्या गावासाठी जे काही मुलांच्या भवितव्यासाठी असेल डिजिटल शाळा जी असेल ना ते आज या ठिकाणी आपल्या तरडे गावामध्ये डिजिटल शाळा करण्याचं काम मला माझ्या योग आला की आज आपली शाळा कुठंतरी इंडिया बदलत चालला आहे, भारत बदलत चाललेला आहे आणि आपली शाळा कुठंतरी मागं नको राहिला म्हणून आपली शाळा डिजिटल झाली पाहिजे, आपल्या शाळेत दिवसेंदिवस काहीतरी बदल झाला पाहिजे. त्यामुळे आम्ही BPCL कंपनीच्या माध्यमातून डिजिटल साहित्य सगळी मागणी केली आणि त्यांनी त्वरित ती मागणी मान्य करून आम्हाला डिजिटल बोर्ड देऊन आज प्रत्येक विद्यार्थी हा एक चांगल्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तरडेगावच्या घेत आहे आणि याचा अभिमान आहे की आज आम्ही पुणे जिल्हा परिषद ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये आज विद्यार्थी डिजिटल शिक्षण घेत आहे आणि त्याचा खरंच आम्हाला माझ्यासारख्या सरपंचाला अभिमान आहे. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस मी माझा कार्यकाळ चालू झाला सरपंचपदाचा त्यावेळेस मी पहिल्यांदा माझ्या पुढं संकट म्हणजे कोरोनाच, विकास कामापेक्षा मी कोरोनासारख्या महाभयंकर आजाराला प्राधान्य दिलं की आज लोकं आपली कुठंतरी वाचली पाहिजे आणि त्या दृष्टीने मी गावामध्ये ग्रामपंचायतसमोरच सॅनिटायझरचं एक नियोजन केलं आणि त्याच्या माध्यमातून गावात जे ये जा करत होते लोक त्या शेतकरी वर्ग होते ये जा करत होते त्यांच्यासाठी कुठंतरी बाहेरून आल्यानंतर सॅनिटायझर फवरिंग पूर्णपणे त्यांची क्लिनिंग करून त्यांना घरापर्यंत न्यायचं नियोजन करून आज गावामध्ये मी पूर्ण टोटल वाड्यावस्थेमध्ये फिरून हातामध्ये मी सॅनिटायझर मशीन घेऊन ट्रॅक्टर घेऊन तो पूर्णपणे गावामध्ये सर्व ठिकाणं असतील, शाळा असतील, अंगणवाडी असतील, सगळं टोटल सहा गावच्या 6 वस्त्यामध्ये सगळ्या ठिकाणी सॅनिटायझिंग करून गावाला कसं वाचवता येईल याच्यामधून आणि कमीत कमी आमच्या गावचे कसं याच्यापासून बचाव होईल ह्या दृष्टीने मी त्यावेळेस खऱ्या अर्थाने प्रयत्न केले. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस महिलांना प्रत्येक महिन्याला आरोग्य विभागाशी कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगून प्रत्येक महिन्याला महिलांची कशी आरोग्याची काळजी घेता येईल ह्यासाठी प्रत्येक महिन्याला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला कुंजरोडी यांना सूचित करून पंचसमिती हवेली तसेच जिल्हा परिषद पुणे यांना वेळोवेळी सूचित करून आपण या ठिकाणी महिलांची प्रत्येक महिन्याला चेकअप करण्याचं काम त्या ठिकाणी आपण महिलांसाठी केलं. मारुती बरकडे यांना मिळालेल्या सरपंच पदाच्या काळात त्यांनी गावाचा सर्वांगीण विकास साधलाय, मात्र काही कामे ही करणे बाकी आहेत, त्यामुळे येत्या काळात त्यांना गावासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारायचे आहे. सध्या तरडे गावात जिल्हा परिषदेची 4थी पर्यंत शाळा आहे, त्यानंतर गावातील मुलांना शिक्षणासाठी बाहेर गावी जावं लागतं, त्यामुळे गावातच 7वी पर्यंतचे वर्ग सुरू करायचेत असा त्यांचा मानस आहे. छोट्याशा गावात केलेल्या मोठ्या विकास कामांमुळे मारुती बरकडे यांची तालुक्यात एक ध्येयवेडा आदर्श सरपंच म्हणून ओळख निर्माण झाली. आगामी काळामध्ये मला गावासाठी माझ्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नाही आहे तर इथून लोकांना कुंजरोडी या ठिकाणी जाऊन कुंजरोडीसारख्या ठिकाणी जाऊन इथून तिथं उपचार घ्यावा लागतो आहे. तर त्यावेळेस मला एक माझ्या पहिल्यापासून माझ्या मनात खतखत होती की आपल्या गावात कुठंतरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र झालं पाहिजे किंवा तलाठी ऑफिस आम्हाला महसूलसाठी तलाठी ऑफिस 1-2 दिवसासाठी आम्हाला गावामध्ये त्याची सोय कुठंतरी व्हायला पाहिजे होती. त्या दृष्टीने आम्ही येत्या काळामध्ये ज्या येणारा काळ आहे त्या काळामध्ये निश्चितपणे मी तो
शासनाकडे पाठपुरा करून ती कामं मी करून घेणार आणि घेणार हा माझा निश्चय असेल आणि ती कामं मी यशस्वीपणे करणार हे माझ्या मी माझी इच्छा आहे मनापासून की ते काम माझं परमेश्वराने माझं काम करून द्यावं आणि लहान मुलांसाठी कुठंतरी त्यांना एक चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आपण आता येत्या काळामध्ये चौथीपर्यंत शिक्षण आहे येत्या काळामध्ये पाचवीचा वर्ग सहावीचा वर्ग कसा चालू करता येईल ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. सरपंच होण्याच्या अगोदरसुद्धा मी गावासाठी काम करतच होतो, सरपंच झाल्यानंतरही केलं आणि इथून पुढच्या काळात देखील मी गावासाठीच काम करणार आणि माझ्या लोकांसाठी माझ्या समाजासाठी जे काय करता येईल ते जीवनामध्ये आपल्या जीवनाचा काही टक्का काही वेळ आपण आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो ह्या दृष्टीने मी गावासाठी माझा काय असेल ते वेळ देणार तो. धन्यवाद.